आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सुळकुडे येथे शासनमान्य कृत्रिम रेतन केंद्र सुरू, शेतकऱ्यांसाठी अत्यल्प दरात रेतन सुविधा. कागल तालुक्यातील सुळकुडे येथे शासनमान्य कृत्रिम रेतन केंद्र सुरू करण्यात आले असून त्याद्वारे आता शेतकऱ्यांना अत्यल्प दरात रेतन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ पुरस्कृत बायोफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन पुणे द्वारा मान्यताप्राप्त कृत्रिम रेतन केंद्र सुळकुडे येथे सुरू करण्यात आलं आहे. शासनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना स्वस्त दरात रेतन सुविधा उपलब्ध करून देणे हा असून आता या शासन मान्य केंद्रामध्ये केवळ 41 रुपये शुल्कात ही सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेसाठी आणि अधिक माहितीसाठी डॉक्टर विजय कतगर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सुळकुड ग्रामपंचायतीत सरपंच लक्ष्मीकांत पाटील आणि उपसरपंच सुकुमार हेगडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कागल पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर घनवट आणि डॉक्टर बाळण्णा यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक दयानंद स्वामी यांनी केले. यावेळी शेतकरी प्रकाश मुदाण्णा, बाळासाहेब खोत, आप्पासाहेब पाटील, तात्यासाहेब भीमाण्णा, युवराज पाटील, विकी पाटील, सचिन परीट यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी सुळकुडहून प्रदीप खोत.